आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. चिकोडी तालुक्यातील इंगळी येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने आज सकाळी शेतातील घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रावसाहेब सदाशिव सरडे, वय वर्ष 54 असं शेतकऱ्याचं नाव आहे. घटनेची नोंद अंकली पोलीस स्थानकात झाली आहे. याबाबत अंकली पोलीस स्थानकातून समजलेली अधिक माहिती अशी की आत्महत्याग्रस्त शेतकरी रावसाहेब सरडे यांनी इंगळी येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ, जय किसान प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ, कर्नाटक ग्रामीण विकास बँक मधून शेती व्यवसायासाठी सुमारे 5 लाख रुपये कर्ज काढलं होतं. मात्र यंदा कृष्णा नदीचा महापूर व अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीने उत्पादन मिळालं नाही, त्यामुळे शेती व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज या विवंचनेतून त्याने आज शेतातील घरात दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याबाबत मुलगा संतोष याने अंकली पोलीस स्थानकात फिर्याद दिली. घटनास्थळी फौजदार, MM तहसीलदार, सहाय्यक फौजदार विनायक खोत यांनी भेट दिली. महानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी.